लेसन दुसरा धडा दुसरा नाव काय आहे हत्तीचे चातुर्य ओके आता पेज नंबर 2 काढायचे पुस्तक उघडायचे पटकन पुस्तक उघडायचे पेज नंबर 2 काढायचे आणि धडा दुसरा काढायचे नाव काय आहे हत्तीचे चातुर्य ओके आता इथे काय दिले पहा ऐका आणि वाचा ओके सगळ्यांनी प्रत्येक पिक्चर वर बोट ठेवायचं आहे प्रत्येक वर्ड्स वर बोट ठेवायचं आहे वाचायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला अक्षर समजतात ओके मुले फुटबॉल ससे खड्डा फळी आणि हत्ती ओके आता पुढे घेऊया आपण इथे काय बघतोय पिक्चर बघतोय कोणता पिक्चर क्रमांक 1 चित्र क्रमांक 1 त्याच्यामध्ये काय दाखवलंय दिसतंय का तुम्हाला हां मुलं काय करतात फुटबॉल खेळतात काय खेळतात फुटबॉल खेळतात आणि दुसरा काय दिसतंय त्याच्यामध्ये मुलं निघून गेलेली आहे खेळून झाल्यानंतर मुलं निघून गेलेली आहे आणि तिथे काय आलेले ससे आलेले तर ससे काय करतात त्या फुटबॉल बरोबर खेळतात तिसरा पिक्चर काय आहे तर एका खड्ड्यामध्ये काय बॉल पडला आहे आणि ससे ते काढायचा प्रयत्न करतात पिक्चर चौथा कोण काय करतात ससे काय करतात फळीने एक फळी घेतली आहे त्याने बॉल काढायचा प्रयत्न करतात आणि पाचवं पिक्चर कोणते आहे तर ससे बघताय आणि हत्ती आपल्या सोंडेतून पाणी आणून टाकतोय आणि पुढचं पेज रफ आहे म्हणजे तिथे काहीच काढलेलं नाही रिकामी आहे तर ते आपल्याला आता भरायचंय तर याच्यावरून आपल्याला स्टोरी तयार करायची आहे तुम्हाला सगळ्यांना स्टोरी तयार करता येईल का ओके आता काही मुलं होती ती काय करत होती फुटबॉल खेळत होती काय खेळत होते फुटबॉल खेळत होते आणि मग थोडा वेळ होतो किंवा संध्याकाळ होते आणि मुलं घरी निघून जातात आणि तिथे कोण येतात ससे येतात आणि ससे पण फुटबॉल खेळू लागतात त्यानंतर काय होतं एक खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये फुटबॉल जाऊन पडतो काय होतो फुटबॉल जाऊन पडतो त्यानंतर ते प्रयत्न करतात इकडून काढ तिकडून काढ पण ते काही यश येत नाही त्यांना फुटबॉल काढण्यामध्ये मग ते फळीने बघतात फळीने पण फुटबॉल निघत नाही मग तिथे एक काय येतो हत्ती येतो कोण येतो हत्ती आणि मग हत्ती काय करतो तो खड्डा पाण्याने भरतो त्याच्या सोंडेतून पाणी आणतो आणि त्या खड्ड्यामध्ये टाकत जातो त्याने काय होतं की फुटबॉल वरती पाण्यावर तरंगू लागतो आणि सशांना फुटबॉल मिळतो अशा तऱ्हेने काय होतं माहितीये का तर फुटबॉल खेळता खेळता तो जो फुटबॉल पडलेला असतो पाण्यामध्ये तर तो सशांना कोण काढून देतो हत्ती काढून देतो मग हत्ती काढून दिल्यानंतर काय होतं त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप होते मग ते मी चांगले मित्र होतात मग आता आपल्याला हे पूर्ण करायचंय की नाही रिकामी रिकामी चौकट पूर्ण करायची की नाही मग त्याच्यामध्ये काय काढणार आहात तुम्ही बरोबर राईट त्याच्यामध्ये काढणार आहे ससे आणि हत्ती फुटबॉल खेळताना दिसतोय ओके तर आता त्याच्यामध्ये काय दिले चित्र दिले तर हे चित्रामध्ये काय काय दिसतंय मुलं दिसतंय फुटबॉल खेळताना मुले दिसतंय अजून काय दिसतंय बरं त्याच्यामध्ये इतरत्र कसं बॉल दिसतोय कशाने फुटबॉल खेळताय बॉलने खेळताय आणि त्याच्यानंतर काय दिसतंय खड्डा दिसतोय आणि त्याच्यानंतर काय दिसतंय फळी दिसतीय आणि हत्ती दिसतोय तर हे वर्ड्स जे आहेत तुम्ही 5 वेळा लिहायचे किती वेळा लिहायचे 5 वेळा ओके आणि त्याच्यानंतर काय करायचंय जो हा होमवर्क आहे हा जो होमवर्क आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचंय हे फिलिंग द ब्लँक्स म्हणजे रिकामी जागा वगैरे दिलेल्या आहेत त्या कम्प्लीट करायच्या 2-2 वेळा आणि रीड करायचे 2 वेळा ओके okay?